तर मुंबई पदवीधरच्या जागेवर ठाकरे गट आणि भाजपामध्ये जोरदार सामना रंगलाय. भाजपचे किरण शेलार आणि ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यामध्ये ही लढत होती आहे. अनिल परब जागा कायम राखणार की शेलार बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे अनिल परब ठाकरे गटाचे उमेदवार तर भाजपचे किरण शेलार यांच्यामध्ये ही लढत मुख्यत्वे करून मानली जाते. तर गेली 30 वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचं आव्हान हे ठाकरे गटापुढे आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये 1.5 लाखांच्या आसपास मतदार आहे. तर भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी देखील भाजपनं मुंबईतील आपली सर्व यंत्रणा आणि ताकद कामाला लावली आहे. तर मुंबई पदवीधरमध्ये आपण पाहतोय मुख्यत्वे ही दोन लढत अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार. आव्हान म्हणजे ही निवडणूक आहे, त्यामुळे निवडणूक चुरसीची होणार. माझी पहिलीच निवडणूक असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं होतीच, म्हणजे मतदार नोंदणी आहे, त्यांची नावं यादीत येणं आहे, त्या सगळ्या मतदारांना निवडणुकीसाठी बाहेर काढणं आहे, अशी खूप आव्हानं आहे. निवडणूक ही निवडणूकच असते. कॅमेरामन रोहन पवार, सह विनायक डावरू, टीव्ही 9 मराठी, मुंबई.